जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे। आणि आज या ठिकाणी या फेसबुक लाईव्हमध्ये मी उपस्थित राहण्याचं कारण असं की शासनाचा प्रशासनाचा अंमलबजावणीचा अंग म्हणून पोलीस डिपार्टमेंट काम करत असतं आणि ज्या सगळ्या नियमांमधून आपल्याला गेल्या वर्षभरामध्ये जायला लागलं आहे आणि आताही इथून पुढे आपल्याला जायला लागणार आहे त्या नियमांची अंमलबजावणी करण्याचं काम हे आमच्याकडे पुन्हा एकदा असणार आहे। त्याचबरोबर आमच्या सहकार्याला कॉर्पोरेशनचे महसूलचे इतर डिपार्टमेंटचे देखील लोक आरोग्य खात्याचे देखील लोक आमच्यासोबत असणार आहेत। आपल्या सुदैवाने आत्ताची जी काही परिस्थिती आहे ती तितकी चिंताजनक जरी नसली तरी देखील आपण अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच तुम्ही पाहताय की रस्त्यावरती आपण पुन्हा एकदा कारवाया सुरू केलेल्या आहेत। मग त्याच्यामध्ये मास्क न घातल्याच्या कारवाया असतील किंवा इतर कारवाया देखील तुम्हाला पाहायला मिळतील। आता या कारवाया करत असताना आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतो की माझ्यावरच कारवाई का होते, मीच मास्क का घातला नाही म्हणून मलाच का पकडतात। तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही सगळ्यांनी एक नागरिक म्हणून विचार करून त्याच्यावरती निर्णय घेणं आपापल्या स्तरावरती गरजेचं आहे की प्रशासन ज्यावेळी या सगळ्या गोष्टींमध्ये कारवाई करत असतं त्यावेळी ते तुम्हाला एक संदेश देऊ इच्छितं सगळ्यात महत्त्वाचं की ते म्हणजे आपल्याला प्रत्येकाला काळजी घ्यायची आहे। आम्हाला कोणावरही कारवाई करायची इच्छा नाही आहे परंतु जर आपण सगळ्यांनी नियम पाळले तर मुळातच ती कारवाई करायची वेळ येणार नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या वर्षभरामध्ये आपण जे हायजीन सॅनिटेशन योग्य आरोग्य आरोग्यविषयक काळजी मास्क वापरणे हात सॅनिटाईज करणे या सगळ्या गोष्टी ज्या आपण परिपूर्ण व्यवस्थितपणे पाळल्या त्यातून असं निदर्शनास आलं की इतर रोग व्याधी द्या देखील आहे। असा एक अभ्यास आहे की हा देखील होण्याचं प्रमाण या ठिकाणी कमी झालं होतं आणि त्यामुळंच आता जे आपण मास्कचे निर्बंध सर्वांवरती जे काही लावलेले आहेत तर ते देखील आपण तितक्याच प्रामाणिकपणे पाळणं गरजेचं आहे। त्याचबरोबर सॅनिटायझर असेल सोशल डिस्टन्सिंग असेल क्राऊडिंग करायचं नाही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या देखील त्याचंही पालन करणं अत्यंत गरजेचं आहे। बऱ्याच ठिकाणी इथून मागे आपण पाहिलं की लोक गर्दी करत होते कार्यालयांमध्ये गर्दी करत होते त्या अनुषंगाने आपण आता प्रत्येक कार्यालयाची मीटिंग देखील घेतलेली आहे चालकाची मालकाची सर्वांचीच आणि सगळ्यांना सूचना पण दिलेल्या आहेत की आता जर का गर्दी कराल तर त्याला मोठा भुर्दंड नियमाप्रमाणे बसणार आहे आणि त्याच्यामुळं आपल्या प्रत्येकाने ती काळजी घ्यायची गरज आहे की मुळातच मी एक सुजाण नागरिक म्हणून लातूरचा सुजाण नागरिक म्हणून मी कुठलाही दंड भरायची वेळ माझ्यावरती आली नाही पाहिजे आणि या सगळ्याची जर आपण खबरदारी घेतली तर आम्हाला प्रशासनाला देखील ॲक्च्युअल जे आमचं काम आहे जे आमचं खरं काम आहे मग ते वैद्यकीय टीम्सला त्यांचं काम करणं असेल महसूल प्रशासनाला त्यांचं कोरोनाशी रिलेटेड काम असेल किंवा आम्हाला आमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याशी रिलेटेड काम असतील तर या सगळ्यामध्ये तुम्ही आम्हाला मदत कराल हातभार लावाल असा मला विश्वास वाटतो। कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा आधी जशी परिस्थिती निर्माण झालेली ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये किंवा त्याआधी अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पुन्हा निर्माण होऊ द्यायची नाही आहे आणि त्यासाठी प्रशासन म्हणून फक्त आम्हीच नाही तुम्ही प्रत्येकाने आम्हाला याच्यामध्ये मदत करणं गरजेचं आहे।